लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। या चॅनलमार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही। प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉलसुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकतात। आज आपण शहराच्या एकदम मध्यभागी असलेल्या तसंच सर्व सुविधांच्या एकदम जवळ असलेला 2 BHK खूपच सुंदर आणि एकदम जबरदस्त असा फ्लॅट विक्रीसाठी घेऊन आलो आहेत। ज्या रोडवर आपण सध्या उभे आहे त्या रोडची साईज 20 फूट आहे। या रोडच्या या बाजूला असलेले आपण अपार्टमेंट पाहू शकता। या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर असलेला आपण 2 BHK फ्लॅट विक्रीसाठी घेऊन आलो आहेत। या अपार्टमेंटमध्ये एंट्री करण्यासाठी 3 एंट्री गेट आहेत। अपार्टमेंटच्या एकदम समोरच्या बाजूलाच इंग्लिश पूलसुद्धा आहे। अपार्टमेंटच्या समोरच्या बाजूला पक्के रोडसुद्धा आहे, तसंच नालीची सुद्धा सुविधा आहे। अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करा। बेलचं बटन दाबून ऑलवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही। 2 एंट्री गेटमधून 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आतमध्ये जाते। तिन्ही गेटला एकदम मजबूत असे लोखंडी गेट बसवलं आहे, तसंच समोरच्या बाजूला जे कंपाऊंड केलं आहे त्या ठिकाणी जाळीसुद्धा बसवून घेतली आहे। या ठिकाणाहून माणसांना येण्याजाण्यासाठी गेट आहे। आपण पाहायला आलेला फ्लॅट हा रोडच्या साईडचा फ्लॅट आहे। समोरच्या बाजूला ज्या 3 खिडकी दिसत आहेत हा आपला फ्लॅट आहे। मेन गेटमधून आतमध्ये एंट्री करताच आपल्याला मोठ्यासाचा पार्किंग एरिया पाहायला मिळतो। या पार्किंग एरियामध्ये आपण आपली 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही गाड्या पार्किंग करू शकतो। अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी या ठिकाणाहून पायऱ्या आहेत। या बाजूला सुद्धा आपण पार्किंगची व्यवस्था पाहू शकता। या अपार्टमेंटमधील पाणी साठवण्यासाठी या ठिकाणी मोठ्यासाचा पाण्याचा हौद आहे। या पार्किंग एरियामध्ये एक नळाचं कनेक्शन सुद्धा दिलं आहे, ज्यामुळे आपण या ठिकाणी गाड्या सुद्धा धुवू शकतो। अपार्टमेंटच्या चारही बाजूला मोकळी जागा सोडून कंपाऊंड करून घेतलं आहे। या अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला सुद्धा भरपूर मोकळी जागा सोडण्यात आली आहे। या मोकळ्या जागेमध्ये पूर्णपणे झाडे सुद्धा लावण्यात आली आहेत। या अपार्टमेंटमध्ये पाण्याच्या सुविधेसाठी मागच्या बाजूला एक बोरवेल सुद्धा आहे। या ठिकाणी आपण हा बोरवेल पाहू शकता। या बोरवेलला 12 महिने भरपूर पाणी असतं, त्यामुळे या ठिकाणी पाण्याची कोणतीही समस्या निर्माण होत नाही। या अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी या ठिकाणी एकदम मोठ्या साच्या पायऱ्या आहेत। हा फ्लॅट पहिल्या मजल्यावर असल्यामुळे या ठिकाणी फक्त 12 ते 13 पायऱ्या आपल्याला चढावं लागतील। समोरच्या बाजूला जो आपल्याला फ्लॅट दिसत आहे हा फ्लॅट आज आपण पाहणार आहेत। या फ्लॅटच्या मेन एंट्रीला अत्यंत सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे। आत्ता आपली एंट्री या फ्लॅटच्या हॉलमध्ये झाली आहे। या हॉलची साईज सुद्धा एकदम मोठी आहे, तसंच हॉलमध्ये व्हेंटिलेशनसाठी 2 मोठ्या खिडक्या आहेत। हॉलमध्ये अतिशय सुंदर असा कलर आणि खालच्या बाजूला एकदम चांगल्या क्वालिटीची टाईल सुद्धा बसवण्यात आली आहे। या फ्लॅटची दिशा ही पूर्व दिशा आहे। या फ्लॅटचा एरिया ही 1097 स्क्वेअर फूट आहे। या फ्लॅटमध्ये एकदम चांगली अशी लाईट फिटिंग सुद्धा केली आहे। हा फ्लॅट शहराच्या एकदम मध्यभागी सर्व सुविधांच्या एकदम जवळ असलेला तसंच महानगरपालिकेच्या हद्दीतील फ्लॅट आहे। आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायला विसरू नका। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकही आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि 1 दिवस आधी प्रॉपर्टी कशी येणार आहे याची पूर्ण माहिती घेऊ शकता। हा फ्लॅट रोडच्या एकदम साईडला असल्यामुळे आपल्याला बाहेरची मोकळी हवा आणि उजेड घरामध्ये येण्यास मदत होते। आत्ता आपण या फ्लॅटमधील किचन कसं आहे ते पाहणार आहेत। या बाजूला आपण या फ्लॅटमधील किचन पाहू शकता। या किचनची सुद्धा साईज एकदम मोठी आहे, तसंच किचनमध्ये 3 व्हेंटिलेशनसाठी मोठ्या साच्या खिडक्या आहेत। किचनमध्ये सुद्धा एकदम सुंदर अशी टाईल्स आणि कलर दिला आहे। किचनमधील सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लेंटेन सुद्धा आहे। किचनमध्ये डायनिंग टेबल ठेवण्यासाठी सुद्धा भरपूर मोकळी जागा आहे। किचनमध्ये रॅक बसवण्यासाठी, फ्रीज ठेवण्यासाठी आणि देवघर बसवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा आहे। किचनमधील या बाजूला आपण किचनवट्टा पाहू शकता। किचनवट्ट्याच्या समोर सुद्धा थोडी टाईल्स बसवण्यात आली आहे। किचनमध्ये सुद्धा भरपूर पाण्याची सुविधा उपलब्ध आहे। हा फ्लॅट रमा टॉकीजच्या एकदम जवळ आहे। या फ्लॅटपासून लातूरचे कोर्ट, तहसील कार्यालय, महानगरपालिका, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक एकदम जवळ आहे। या बाजूला घरामधील 2 बेडरूम आणि कॉमन टॉयलेट बाथरूम आहे। हॉलमधूनच आपण दोन्ही बेडरूमकडे जाऊ शकतो। या ठिकाणी थोडा ओपन स्पेस दिला आहे। या ओपन स्पेसमध्येच या बाजूला एक वॉशबेसन सुद्धा बसवण्यात आला आहे। या घरापासून शाहू कॉलेज, बसवेश्वर कॉलेज, रिलायन्स कॉलेज आणि कॉक्सेट कॉलेज सुद्धा एकदम जवळ आहे। आत्ता आपण या फ्लॅटमधील पहिली बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत। समोरच्या बाजूला आपण या फ्लॅटमधील पहिली बेडरूम पाहू शकता। या रूमला सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे। या रूमची साईज सुद्धा एकदम मोठी आहे। या रूममध्ये व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा दिली आहे। रूममध्ये एकदम चांगल्या क्वालिटीची टाईल्स आणि कलर सुद्धा दिला आहे। हा फ्लॅट अनेक नामांकित शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मार्केट, पेट्रोल पंप, ट्युशन एरिया, मंदिर आणि गरजेच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहे। या फ्लॅटमधील सामान ठेवण्यासाठी एका भिंतीवर लँटेन सुद्धा दिलं आहे। या फ्लॅटची सर्वच कागदपत्र हे पूर्ण आहेत असं मला या फ्लॅटच्या मालकांनी सांगितलं आहे। हा फ्लॅट विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल,
आता आपण या घरामधील कॉमन बाथरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या ठिकाणी डाव्या बाजूला कॉमन बाथरूम आहे। या घरामधील सर्वच बाथरूमला अत्यंत चांगले क्वालिटीचे दरवाजे बसवण्यात आले आहेत। या बाथरूममध्ये पूर्णपणे टाईल्सवरच्या बाजूला कलर आणि व्हेंटिलेशनसाठी खिडकीसुद्धा आहे। या बाथरूमची साईजसुद्धा एकदम मोठी आहे। या पूर्ण फ्लॅटमध्ये नळांचे कनेक्शनसुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे बसवण्यात आले आहेत। आत्ता आपण या घरामधील दुसरी बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या ठिकाणी आपण समोरच्या बाजूला दुसरी बेडरूम पाहू शकता। या रूमला सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे, तसंच या रूमची साईजसुद्धा एकदम मोठी आहे। या रूममध्ये सुद्धा टाईल्स आणि कलर एकदम चांगल्या क्वालिटीचा दिला आहे। या रूममध्ये व्हेंटिलेशनसाठी दोन मोठ्या अशा खिडक्या आहेत। रूममधील सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लेंटेनसुद्धा आहे। हे अपार्टमेंट पूर्णानंद मंगल कार्यालयाच्या एकदम मागच्या बाजूला आहे। आत्ता आपण या रूमला अटॅच असलेली टॉयलेट आणि बाथरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या बाथरूमला सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे। या बाथरूमची सुद्धा साईज एकदम मोठी आहे। या बाथरूममध्ये सुद्धा पूर्णपणे टाईल्स आणि वरच्या बाजूला कलर दिला आहे। या बाथरूममध्ये कमोड टॉयलेट बसवण्यात आलं आहे। या बाथरूममध्ये सुद्धा व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे। या फ्लॅटचे बांधकाम हे वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आलं आहे। आत्ता आपण या फ्लॅटमधील कॉमन टॉयलेट कशी आहे ते पाहणार आहेत। या रूमच्या एकदम समोरच्या बाजूलाच कॉमन टॉयलेट आहे। टॉयलेट बाथरूमला सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे। टॉयलेट बाथरूमची सुद्धा साईज एकदम मोठी आहे। या बाथरूममध्ये इंडियन टॉयलेट दिलं आहे। बाथरूममध्ये एक व्हेंटिलेशनसाठी खिडकीसुद्धा आहे। आत्ता आपण या फ्लॅटमधील एक बाल्कनीसुद्धा पाहणार आहेत। टॉयलेट बाथरूमच्या एकदम बाजूलाच बाल्कनी आहे। या ठिकाणी आपण बाल्कनीचा दरवाजा पाहू शकता। या बाल्कनीमध्येच धुणी व भांडी धुण्यासाठीसुद्धा एक पॉईंट बनवला आहे। या फ्लॅटमध्ये सध्या कोणी राहत नाही, त्यामुळे या ठिकाणी साफसफाई केली नाही, कृपया आपण याकडे दुर्लक्ष करावे। बाल्कनीमध्ये सुद्धा एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। या फ्लॅटमधील सर्वच रूमच्या खिडकी ही मेन रोडकडे आहेत। या ठिकाणी धुणी व भांडी धुण्यासाठी नळाचं कनेक्शनसुद्धा एक दिलं आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या फ्लॅटची किंमत दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकता। या फ्लॅटचा पूर्ण पत्ता म्हणजेच कृष्णाई अपार्टमेंट वसंत नगर पूर्णानंद मंगल कार्यालयाच्या एकदम मागच्या बाजूला लातूर या ठिकाणी हा फ्लॅट आहे। हा फ्लॅट एकदम कमी किमतीमध्ये शहराच्या एकदम मध्यभागी असलेला, तसंच सर्व सुविधांच्या एकदम जवळ असलेला खूप सुंदर आणि एकदम चांगला फ्लॅट आहे। त्यामुळे आपण हा फ्लॅट लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा, संधी सोडू नका। या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता, तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती, या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका। तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका। अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।